नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सीईटी परीक्षेचा निकाल हा लागलेला आहे व आता लवकरच कृषी व कृषी संलग्न इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात देखील होईल. या आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलद्वारे राबवली जाईल. ही प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितले आहे. तुम्ही अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकता. वर दिसत असलेल्या आय बटनवर क्लिक करून तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, या प्रवेश प्रक्रियेच्या काळात भरपूर विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक देखील होते. काही विद्यार्थी ज्या महाविद्यालयाला मान्यता नाही अशा महाविद्यालयात प्रवेश घेतात व फसवणूक होते. मित्रांनो, अशा पद्धतीची विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आपण या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करू शकता. मित्रांनो, 12वीनंतर विद्यार्थी कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. महाराष्ट्रातील हे कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महाविद्यालयांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांची व संलग्न कृषी विद्यापीठाची मान्यता असते. पण काही महाविद्यालय मान्यता प्राप्त नसतात, अर्थात ते महाविद्यालय अनाधिकृत असतात व अशा अनाधिकृत महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांची फसवणूक देखील होऊ शकते. मित्रांनो, याच संदर्भात दैनिक ॲग्रोवन या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेद्वारे एक नोटीस प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी या अनाधिकृत महाविद्यालयाविषयी व तेथील अभ्यासक्रमाविषयी सांगितले आहे. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की हे अनाधिकृत व अमान्यता प्राप्त महाविद्यालय कसे ओळखायचे. तर मित्रांनो, ज्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलद्वारे होत असते ते सर्व महाविद्यालय हे अधिकृत महाविद्यालय असतात व तेथील शिकवले जाणारे अभ्यासक्रम देखील मान्यता प्राप्त व अधिकृत असतात. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला कोणते महाविद्यालय हे मान्यता प्राप्त आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देखील देऊ शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने कृषी व संलग्न अभ्यासक्रम शिकवण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांनाच फक्त परवानगी दिली आहे. या विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांना परवानगी आहे, या व्यतिरिक्त कुठल्याही महाविद्यालयाला परवानगी नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुमची होणारी फसवणूक तुम्ही थांबवू शकता. मित्रांनो, काही दिवसानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरुवात देखील होईल. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणते टॉप गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेज आहेत हे देखील वर दिसत असलेल्या आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर भरपूर कॉलेजचे व्हिडिओ देखील आहेत, तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता. मित्रांनो, त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच ॲग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.